नमस्कार. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळ आणि दैनिक प्रभात या संस्थेंतर्फे एक इको फ्रेंडली गणपती अशी ही ॲक्टिव्हिटी खूपच सुंदर परिकल्पना घेऊन ते आमच्या शाळेत आले आणि त्यांनी आम्हाला आमच्या मुलांना ही संधी दिली की इको फ्रेंडली गणपती आपण कसा साजरा करू शकतो. या कोरोना काळात सुद्धा आपण घरी राहून इको फ्रेंडली गणपती हा मोठा सण, गणपतीचा उत्सव कसा साजरा करायचा, ह्याच्यासाठी दैनिक प्रभात यांनी शाडू मातीचे गोळे आपल्या शाळेच्या मुलांना प्रोव्हाइड केले. आमच्या पेरिविंकल शाळेच्या तिन्ही ब्रांचेस, बावधन, पिरंगुट आणि सुस, या तिन्ही ब्रांचेसमध्ये जवळजवळ 250 मुलांनी ते शाडू मातीचे गोळे घेऊन गेले. तो डिस्ट्रीब्युशनसुद्धा आम्ही शासनाच्या नियमांनुसारच सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करून मुलांना शाडू मातीचे गोळे प्रोव्हाइड केले. त्यावरती दैनिक प्रभातकडून व्हिडिओ शेअर करण्यात आला, गणपती कसा करायचा ही व्हिडिओसुद्धा मुलांना दिला गेला. त्यामुळे अगदी लहान 5 वर्षापासून घेऊन ते 12-13 वर्षापर्यंतच्या मुलांनी ही ॲक्टिव्हिटी खूप एन्जॉय केली. त्यांनी आपापल्या घरात शाडू मातीचा गणपती हा केला आणि आम्हाला त्यांनी सेल्फीजसुद्धा शेअर केलेले आहेत. काही मुलं अजून करून राहिले आहेत. ही एवढी सुंदर ॲक्टिव्हिटी दैनिक प्रभातनी जी केली, मुलांना पर्यावरणाला जपून आपण गणेशोत्सव कसा साजरा करायचा घरी राहून, ही संधी आम्हाला मिळाली, आमच्या मुलांना मिळाली. शिक्षकांनीसुद्धा या संधीचा पुरेपूर फायदा घेतला आहे. त्यांनीसुद्धा त्यांच्या घरी गणपती आपापल्या घरी या गणपतीची स्थापना करणार आहेत आणि विधिवत त्यांची पूजा अर्चना होणार आहे. या संकल्पनेसाठी आम्ही दैनिक प्रभात आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळ दोघांचे खूप खूप धन्यवाद म्हणतो की आमच्या शाळेला आमच्या मुलांना ह्याची संधी दिली. थँक्यू.